राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी या ठिकाणी धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यास हजारो धनगर समाज बांधव रोज भेटी देत आहेत. आज 19वा दिवस आहे. या ठिकाणी एक अन्नाचा कणही त्यांच्या पोटामध्ये नाही. गेले 19 दिवस झाले ते त्यांच्या अन्ना पोटात त्यांचा अन्नाचा कण नाही आणि या ठिकाणी ते आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसल्यात. खरोखर साधारणतः महाराष्ट्रभर 2 कोटीपेक्षा समाज आहे. ज्यावेळेस या ठिकाणी मोठ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज येईल, साधारणतः या ठिकाणी लाखोच्या हजारोच्या संख्येत लोक येतील, त्यावेळेस खरोखर तुम्हाला सांगतो सरकारला तिथं नाही तर तिथं यावं लागेल. किती साधी गोष्ट आहे मला सांगा ना, की जे आरक्षण आपल्याला घटनेत दिलेलं आहे आपण काही नव्याने मागणी करत नाही. आपली मागणी काय आहे की बाबा आम्हाला एसटीचं सर्टिफिकेट द्या. आता ही काही नव्याने मागणी नाही, की त्यांनी कॅबिनेट घेतली पाहिजे काय केली पाहिजे. अहो ज्या दिवशी आपण हजाराच्या लाखोच्या संख्येत येईल ना त्यांना कॅबिनेट इथं चौंडी गावी घ्यावं लागेल. चौंडीचा इतिहास काय थोडा आहे का? आज चौंडीचा इतिहास मला सांगा काय जगामध्ये इतिहास आहे. आमच्या बारामती तालुका या ठिकाणी आम्ही खरोखर तुमच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी थांबतो. यलकोट यलकोट. अरे आरक्षण आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणत देणार नाही. धनगर समाजाचं प्रेरणास्थान असलेलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडी या चौंडी गावात गेले 19 दिवसापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी जे उपोषण करतात असे धनगर समाजाचे क्रांतिकारक आदरणीय सुरेश दादा बंडगर आणि दुसरे क्रांतिकारक अण्णासाहेब रुपनवर या दोघांनाही प्रथमतांनी बारामती तालुक्याच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी सलाम करतो. आणि बारामती म्हणजे काही छोटं नाव नाही. बारामती तालुक्यातील उंडवडी गावातील बीके कोकरे यांनी धनगर समाजाला जागरूक करण्याचं फार मोठं काम संपूर्ण राज्यभर केलं आणि त्यांची जी यशवंत सेना होती या यशवंत सेनेचा वारसा वसा पुढे घेऊन जाणारे आदरणीय बाळासाहेब धोडतले साहेब खर तर यांनीच पुन्हा त्यांच्या नावाने त्यांनी जी संघटना सुरू केली होती त्या संघटनेच्या माध्यमातून एक धनगर समाजाचं फार मोठं काम हाती घेतलेलं आहे. मी आदरणीय धोडतले साहेबांना देखील या ठिकाणी सलाम करतो. आता आम्ही सर्वजण बारामतीतून आलोय. आम्ही सर्वजण एकाच पक्षाचे काम करणारे मंडळी आहोत. आम्हाला जर वरून नेत्याचा आदेश आला की आम्ही सर्वजण थंड पडणारे माणसं आहोत, मात्र आता थंड पडून चालणार नाही. आता थंड पडून चालणार नाही, कारण की गेले 19 दिवस आपले धनगर बांधव या ठिकाणी उपोषण करत आहेत. मराठा समाजाचं मला वाटतं जालना जिल्ह्यामध्ये उपोषण झालं आणि 17व्या दिवशी स्वतः दस्तूर खुद्द मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना काहीतरी चांगलं आश्वासन दिलं आणि एक महिनाभराचा पिरियड घेऊन उपोषण त्या ठिकाणी संपवलं. मात्र धनगर समाजाचं उपोषण हे आजचं उपोषण नाही. साधारणतः 2014 साली आम्ही बारामतीमध्ये पाहिलंय की जवळपास त्या ठिकाणी 13 धनगर बांधव त्या ठिकाणी उपोषणाला 13 दिवसच बसले होते आणि त्यावेळी देखील त्यावेळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की सरकार हे गेंड्याच्या कात्रीचं आहे, ते तुम्हाला ठिकाणी कोणताही शब्द देण्यासाठी येणार नाहीत. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी माझा संपूर्ण अभ्यास झालाय की राज्य घटनेने कलम 341 मध्ये जे महाराष्ट्राची जर यादी काढली अनुसूचित जातीची त्यामध्ये परिशिष्ट 2 36 नंबरला धनगर असं काही ठरलेलंय, मात्र तेही आज दुरुस्त होऊन धनगर असं झालंय आणि माझा तो अभ्यास पूर्ण झालाय. माझ्या विचार जर सरकार जर आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी धनगरांना त्या ठिकाणी आरक्षण देईल. मात्र धनगर समाज हे त्या ठिकाणी संयमी आहे. पहिल्या एकाच कॅबिनेटमध्ये लगेच काय आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आपण 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष थांबू, मात्र 5 वर्ष संपत आली दुतळसे. मात्र कोणत्याही प्रकारे धनगर समाज आरक्षण त्या ठिकाणी अंमलबजावणी जाऊ द्यात, पण हे साधा विषय देखील त्यावेळेस सरकारने काढला नाही. मात्र त्यावेळेस संपूर्ण सरकार हे फक्त धनगर समाजाच्या मतदानावरती तयार झालं सरकार होत. मग धनगर समाजाकडे जर एवढी मोठी ताकद असेल आणि आपण पाहतो की डॉक्टर आंबेडकर सांगितलंय शिका संघटित आणि संघर्ष करा. तुम्ही जर शिकला तर या व्यवस्थेमध्ये काय चाललंय, या देशामध्ये काय चाललंय, सरकारी जार काय असतो हे आपल्याला समजेल. जर आपण संघटित झालो तर आपल्याकडे कोणाचीही बोट अशी दाखवण्याची ताकद होणार नाही. कारण आपण जर पाहिलं सर्वात जास्त विखुरलेला समाज कोणता असेल तर तो धनगर समाज आहे.
म्हणून आपल्याला संघटित व्हावं लागेल, शिकावं लागेल आणि संघर्ष तर या ठिकाणी योद्ध्यांनी चालू केलाय. आता हे 19 दिवस या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अन्नाचा कण न घेता, पाणी न घेता या ठिकाणी बसलेत. मग त्या सगळी लढाई यांच्यावर सोडायची का? लढाई आता आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल. दोडतले साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची पुढची दिशा पण ठरवावी लागेल की आपल्या पुढे कोणत्या प्रकारे आंदोलन करावं लागेल. प्रत्येकाने आपल्या तालुक्यामध्ये प्रांत ऑफिस, तहसील कचेरी यावरती जाऊन आपल्याला आंदोलन न्यावं लागेल, मोठा मोर्चा न्यावा लागेल. तालुके बंद ठेवावे लागतील, गावाची गाव बंद ठेवावे लागतील. तरच या सरकारपर्यंत असा मेसेज जाईल की आता धनगर समाजामध्ये फार मोठी क्रांती त्या ठिकाणी घडली. फक्त जागृत झालेली नाही तर जागृतीची क्रांती त्या ठिकाणी घडली असा मेसेज जर सरकारमध्ये गेला तरच हे सरकार खडबडून जागा होईल. आणि मग सरकारचा जो अभ्यास झालेला आहे, कारण आता बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की जर धनगर समाजाला एसटी सुविधा दिली तर आदिवासी समाज त्या ठिकाणी आंदोलन करतोय. मात्र असं काही नाही. आता मला वाटतं एसटीची फक्त 7.5% त्या ठिकाणी आरक्षणाची वर्गवारी आहे. जर धनगर समाजाला एसटीच्या आरक्षण लागू केलं तर लोकसंख्या वाढेल आणि लोकसंख्या वाढली तर आरक्षणाची वर्गवारी देखील त्याच पट्टीमध्ये वाढणार आहे. म्हणून कोणी कोणाचं आरक्षण घेणार नाही, कारण एससी आणि एसटी ही दोन आरक्षणाच्या वर्गवारी ही लोकसंख्येच्या पट्टीमध्ये लावली जातात आणि त्या दोघांचं झाल्याच्यानंतर उर्वरित आरक्षण ओबीसीला दिलं जातं. याचा सरसळ असा अभ्यास केला तर आपण कोणाचे आरक्षण त्या ठिकाणी मागत नाही. उलट आपण जर एसटीमध्ये गेलो तर आपला एवढा मोठा बॅकलॉग, आपल्याला एकदम तटपुंज असं आरक्षण आहे. एनटीचं तटपुंज आरक्षण असताना आपली पोरं ही कलेक्टर झाली, आपली पोरं ही राजकारणाच्या चांगल्या चांगल्या ठिकाणी पोहोचली. जर आपल्याला एसटीचं आरक्षण लागू झालं तर धनगर समाज पुन्हा एकदा मौर्याचं जसं राज्य होतं तसं मौर्यांचं राज्य पुन्हा एकदा देशामध्ये धनगर समाजची पोरं या ठिकाणी निर्माण करू शकतात. या ठिकाणी सुरेश बणकरांची फॅमिली आलेली आहे, त्या मुलीचं मी मग अशी भाषण ऐकलं, खरोखर डोळ्यातून आश्रय नेसारखं आहे. 19 दिवस जर आपल्या पित्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नसेल तर त्या मुलीची त्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल. आपण जर एक दिवस जर रात्री 11-12 रात्री उशीर झाला तर आपल्या कुटुंबातील माणसं आपल्याला फोन करतात. या ठिकाणी 19 दिवस झाले, सरकारचा एक कोणतरी प्रतिनिधी या ठिकाणी आला, त्यांनी त्या ठिकाणी मला वाटतं बाळासाहेब दोडतरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती मंत्रालयामध्ये गेली. सरकारने सांगितलं आम्ही सकारात्मक आहोत, धनगर समाजाच्या आरक्षणात आम्ही सकारात्मक आहोत. मग घोडं आणलंय कुठं? जर तुम्ही सकारात्मक आहात तर काढा ना आदेश. फक्त धनगर समाजाला तुम्हाला काय करायचं की जे आता आपण एनटीचं जे सर्टिफिकेट देतो ते फक्त एसटीचं द्यायचं, एवढाच बदल करायचं आहे. आणि एसटी जर सर्टिफिकेट सुरू झालं तर धनगर समाजाच्या पोरांना इथून पुढे सोनेरी दिवस येतील. आणि जर आपल्या पोरांचे सोनेरी दिवस द्यायचे असतील तर आपल्या सर्वांना हा लढत आपल्या हातामध्ये घ्यावा लागेल. फक्त एकां दोघांच्या ताब्यात देऊन जमणार नाही, हे तर क्रांतिकारक आहेतच, पण त्यांना मार्गदर्शन करणारे दोडतले साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मार्गदर्शन करावं आणि पुढील आंदोलनाची दिशा त्यांनी ठरवावी आणि त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं की आज 12 मे तालुका तुम्ही असं करा, पुणे जिल्ह्यामध्ये असं करा. नक्कीच आम्ही त्या तुमच्या सर्व आदेशाचं जसं तसं तंतोतंत पालन करू आणि पुढच्या आंदोलनाच्या जी दिशा ठरेल त्या सर्व आंदोलनासोबत आम्ही सर्व 12 मध्ये कर 12 मधील एक मोरगाव पंचायत गणतील हे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत, आम्ही सर्वजण आहोत. आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय धांगडे सर तर आहेतच, मात्र तुम्ही आदेश दिल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचे माघार घेणार नाही अशा प्रकारे शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय मल्हार. होळकरांच्या पुण्यभूमीमध्ये आपण या ठिकाणी आज धनगर समाजाचं आंदोलन या ठिकाणी आपले आदरणीय दोडतले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले सुरेशरावजी बंडगर पाहुणे, अण्णासाहेब रुपनवरजी पाहुणे या दोघांनी ह्या आरक्षणासाठी उपोषण धरलेलं आहे आणि त्याचा खरं तर आज 19वा दिवस आहे. या ठिकाणी काहीतरी शब्द घेऊन जायचा अशी भूमिका घेतल्यानंतर सरकारला काय जाग येत नाही याची आपण निर्णय घेऊ आणि जोपर्यंत आपण असा निर्णय घेत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही आपल्याकडे बघणार नाही. देवेंद्र फडणवीस आले 2014 सरकारमध्ये आले, शब्द दिला सरकारमध्ये आले, आता बी कोणतरी येईल सरकारमध्ये येईल असं न होता आपण पण आता काहीतरी काही दिवसाचा अल्टिमेटम देऊ आणि त्या वेळेतच आपल्याला आरक्षण जर मिळत नसेल तर हे सगळं सोडून देऊ आणि कुठल्याही राज्यकर्त्यांना मतदानच करायचं नाही ही भूमिका घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण भूमिका कुठली घेत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलंच आरक्षण मिळणार नाही. आपल्याला भूमिका घेतली पाहिजे आणि ही भूमिका ह्या सर्वसामान्यांनी भूमिका घेतली पाहिजे.
कुठल्याही राज्यकर्त्याने इथे येऊन भूमिका मांडली ना तर त्यांचं ऐकलं चालणार नाही. सर्वसामान्य साहेब तुम्ही भूमिका मांडा, कुठल्याही पक्षाचा भूमिका कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता तुमची भूमिका ऐकल. जर वरिष्ठ कोणी आला ना त्याचं कोणी ऐकणार नाही आता. तर ही भूमिका आता घेण्याची गरज आहे. नका आरक्षण मिळू द्या, नको काय मिळू द्या, आजच्या राज्यातल्या धनगर समाजाने कुणाच मतदान नाही करायचं. ही भूमिका घ्या तुम्ही. असे हे पेटलेले कार्यकर्ते बसणार आणि त्यांना जीव मारणार तुम्ही, असं चालणार नाही. मी सुद्धा 4 दिवस उपोषण केलेलं आहे. उपोषण चालतं, उपोषणात लोक येतात पेटवून देतात आणि परत नंतर याचं पुढे काहीच होत नाही. कुठेतरी आता भूमिका घेतली पाहिजे. आम्ही सुद्धा बारामतीहून आलोय, आम्ही सुद्धा एका गावचं प्रतिनिधी आहे. पळसी, मासाळवाडी, मोरळवाडी, मोडवे, तरडोली, लोणी बापकर ह्या गावचे आज प्रमुख कार्यकर्ते आले. तुम्ही सांगा, तुम्ही आता नायगरी गेला ना बाकीच्या गावचे कार्यकर्ते येतील. आणि इथं ह्या चौंडी गावामध्ये उभं राहायला जागा नाही राहिली पाहिजे, अशी गर्दी झाली पाहिजे. सरकारला तुम्हाला इथं येऊन निर्णय घ्यावा लागेल. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय मल्ला. या पुण्यभूमीमध्ये आज अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश पंडगर जोडतले साहेब असतील, दांगडे सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर समाजामध्ये जागृती करण्यासाठी या लोकांनी इथं ठिणगी टाकलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जे जी सरकार आली त्या प्रत्येक सरकारने असंच केलेलं आहे. प्रत्येक सरकारने आपल्याला आश्वासन दिलं आणि म्हणून आता कुठल्याही सरकारचं आश्वासन आपल्याला सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी ते मान्य करायचं नाही. आणि म्हणून या ठिकाणी मगाशी रुपनवर साहेबांच्या कन्येने एक अतिशय त्या ठिकाणी महत्वाचं वाक्य टाकलं की जर का या दोघांच्या जीवाला काय झालं तर ही धनगराची जात आहे, हे महाराष्ट्र पेटवल्याशिवाय थांबणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी एक, आता मी जास्त काही बोलत नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये एक आरक्षणाबाबत आस्था आहे. प्रत्येक सरकारच्या विषयी तिरस्कार आहे. ज्यांनी ज्यांनी आश्वासनं दिलेली आहेत त्यांच्याविषयी तिरस्कार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या भुलातापांना बळी न पडता लोडतले साहेब तुम्ही त्या ठिकाणी एक कमिटी अशा प्रकारचा एक निर्णय घ्या की एक दिवस पूर्ण महाराष्ट्र बंद, महाराष्ट्र बंद केल्याशिवाय यांचं त्या ठिकाणी श्वास बंद होणार नाही. म्हणून आपण एक दिवस सर्व धनगर समाजामध्ये ही जनजागृती करूया आणि एक दिवस पूर्ण महाराष्ट्र बंद, गाव असतील, वाड्या वस्त्या असतील, तालुके असतील, जिल्हे असतील, मुंबई असेल, पूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय तुम्ही कमिटीने घ्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे आदेश द्यावेत अशा प्रकारची मी नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय मल्हार. आरक्षण आमच्या हक्काचं.